खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र हे 142 लाख हेक्टर आहे. मात्र पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे प्रत्यक्षात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 14% पेरणी झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. चालू खरीप हंगामासाठी राज्यामध्ये 19.21 लाख क्विंटल बियाणं गरजेच्या तुलनेमध्ये सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणं उपलब्ध आहे. राज्यातील 15,92,466 क्विंटल म्हणजे 82% बियाणं उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी 43.13 लाख मेट्रिक टन खतांच्या पुरवठ्याचं नियोजन मंजूर असून आतापर्यंत 44.12 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 16.53 लाख मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये 27.58 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. राज्यात 3 जुलैपर्यंत 140.9 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी पर्जन्यमानाच्या 239.06 मिलीमीटर म्हणजेच 58.08% इतका पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार बियाणांची आणि खतांची खरेदी करावी असं चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्यात सरासरीपेक्षा 39% कमी पाऊस पडला आहे. मात्र जुलै महिन्यामध्ये राज्यात उच्चांकी पाऊस होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाने ओढ दिली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेला 5 वर्षांसाठी मुदतवाढ. राज्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेला सन 2027-28 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेकरता राज्य आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजनेमध्ये 1,920.99 कोटी इतक्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याकरता ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलं आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत असं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसंच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.